Do you aspire to upgrade your living? With Arihant Advika, Sector 9, Vashi. Upgrade to iconic residential tower. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी दर 15 दिवसाला नवी मुंबईला भेट देऊ व नवी मुंबईकरांचे असंख्य प्रश्न सोडवू असे विधान सिडको कार्यालयात पत्रकारांशी बोलताना केले होते. त्याप्रमाणे दिलेला शब्द पाळून अजित पवार यांनी गुरुवारी नवी मुंबईला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मध्यवर्ती कार्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी UPSC परीक्षेच्या तारखेसंदर्भात चर्चा केली. त्याचबरोबर महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टी संदर्भात देखील चर्चा केली. पाऊस असा प्रकारे पडला की एका जिल्ह्यामध्ये ठराविक तालुक्यामध्ये जिथं त्यातल्या त्या तालुक्यातनं मोठी नदी जाते आणि त्या नदीला मिळणारे ओढे झाले अशा पद्धतीनं नुकसान झालं आहे. सोयाबीनचं प्रचंड नुकसान झालं आहे, कापसाचं प्रचंड नुकसान झालं आहे. त्याच्याबद्दलचे पंचनामे पण चालू आहेत, त्याच्यामधली रिपोर्ट पण विभागीय आयुक्त कलेक्टरांच्याकडून येत आहेत. मुख्यमंत्र्यांचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न इथं मदत आपण केलीच पाहिजे. पीक विम्याच्या संदर्भामध्ये देखील विमा कंपन्यांना सांगितलेलं आहे की बाबा त्याच्यामध्ये आता शेतकऱ्याला पुन्हा उभारी देण्याच्याकरता आपल्याला इथं 100% मदत करावी लागणार आहे. त्याचबरोबर म्हणजे पीक विम्याची, त्याचबरोबर NDRF आणि SDRFचे जो काही फंड असतो तो केंद्र सरकार देतं. अशा प्रकारची नैसर्गिक संकट आल्यानंतर केंद्र सरकार पॅकेज देत असतं, परंतु आत्तापर्यंत आमचा अनुभव आहे जेवढी मागणी आम्ही करतो तेवढं पॅकेज त्या ठिकाणी दिलं जात नाही. खंत आमची आहे. वास्तविक केंद्र सरकार जरी एका पक्षाच्या विचाराचं असेल आणि वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळी राज्य दुसऱ्या पक्षाशी संबंधित असली तरी शेवटी देशात आपल्या भारतात भारत देशातली ही राज्य आहेत, आपलीच जनता तिथं राहते. ही आपलेपणाची भावना दाखवून त्याच्यामध्ये मदत केली पाहिजे. आता तुम्ही बघितलं आता गुलाब वादळ, म्हणजे त्याच्या आधी तोकते वादळ आलं, त्याच्या आधी निसर्ग वादळ आलं, आता गुलाब वादळ आलं, अशी वेगवेगळी वादळं पण येत आहेत. त्याच्या संदर्भात आम्ही कोकण किनारपट्टीचा 3200 कोटी रुपयाचा कार्यक्रम 4 वर्षाच्याकरता घेतलेला आहे. तो आम्ही कार्यक्रम दिला आहे आणि त्याच्या कार्यक्रमाच्या संदर्भातली अंमलबजावणी पाऊस थांबल्यानंतर सुरू होईल. त्याचबरोबर मधल्या काळामध्ये बऱ्याचशा ठिकाणी अतिवृष्टी झाली आणि पूर आला, त्याच्याही बद्दलचा निर्णय सरकारने घेतला आणि त्याच्याही संदर्भातलं वाटप चाललेलं आहे. पण आताच्या बद्दलचं काल परवा दिवशीपर्यंत पाऊस चालू होता. आम्ही सगळ्या पालकमंत्र्यांना त्यांच्या त्यांच्या विभागामध्ये दौरे करायला सांगितलेलं आहे. कलेक्टरांशी सतत संपर्कामध्ये आम्ही सगळेजण आहोत. काल मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये रस्त्याची दयनीय अवस्था झाली, खड्डे पडलेले आहेत रस्त्याला मोठ्या प्रमाणात. त्याच्याबद्दल किती निधी लागतो आहे खड्डे बुजवण्याच्याकरता आणि खड्डे बुजून झाल्यावर पाऊस थांबल्यावर रस्ते चांगले करण्याच्याकरता 11 तारखेला आम्ही नितीन गडकरी साहेबांना त्यांनाही बोलवलेलं आहे. त्यांनाही आम्ही विनंती केलेली की आपण एकदा महाराष्ट्राकरता वेळ द्या. शिक्षक भवनला जाणार आहे. मी माझंच सांगितलेलं होतं की साधारण मॅडम 10-15 दिवसाला मी करणार. सांगत होतं तेव्हा शिक्षकचे अनेक प्रश्न समजून घेण्याचा प्रयत्न त्याच्या संदर्भामध्ये ज्या काही मला सूचना द्यायच्या होत्या त्या सूचना मी डॉक्टर मुखर्जींना दिलेल्या होत्या. आता आज समजा कायदा सुव्यवस्थेच्या संदर्भात सगळ्यांनी गांधीजींचं म्हणणं असेल, कार्यकर्त्यांचं म्हणणं असेल, काही आत्ताच बाबा पोलीस स्टेशन त्यांना पाहिजे, कुठे इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे असेल, कारण दिलीप वळसे पाटील साहेबच त्या खात्याचे मंत्री आहेत, राष्ट्रवादीकडे विभाग आहे, त्याचा मी आढावा घेणार आहे. खरं दिलीप वळसे पाटील पण येणार होते पण अचानक त्यांची शक्ती म्हणून कायदा आपण नवा करू इच्छितो महिलांना संरक्षण देण्याच्या दृष्टिकोनातलं आणि तो आपल्याला येणाऱ्या नागपूरच्या अधिवेशनामध्ये मंजूर करायचा आहे. तर जॉईंट सिलेक्ट कमिटी जी बसती आहे सारख्या दिलीपरावांच्या त्याच्याबद्दलच्या बैठका चाललेल्या आहेत. दिलीपराव म्हणले की माझा पहिलीच ती बैठक झाली, तर म्हणलं तुम्ही ती बैठक सुरका मी त्या ठिकाणी जातो. अशा पद्धतीनं मी तटकरे साहेब पाठीमागचे सहकारी आम्ही आलेलो आहोत आणि प्रश्न समजून घेऊन आज आम्ही आता सरकारमध्ये तर सरकारच्या
फायदा नव्या मुंबईतले प्रश्न सोडवण्याच्या चर्चा कशा पद्धतीने करून देता येईल तो प्रयत्न माझा स्वतःचा चाललेला महाआघाडीच्या वतीनं. तर मी पिंपरी चिंचवडला ते वक्तव्य केलं. आता वेगवेगळ्या पक्षातल्या मान्यवरांनी काय वक्तव्य करावं हा त्यांचा अधिकार आहे. आमच्या वरिष्ठांनी सांगितलं महाविकास आघाडीचं सरकार उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखालचं आहे, त्याच्यामध्ये सगळ्यांनी एकोप्याने व्यवस्थितपणे काम केलं पाहिजे. आणि आपण बघताय गेले 2.5 वर्ष आम्ही सगळेजण मंत्रिमंडळामध्ये एकोप्याने काम करतो का. ही काही मोगलाई लागलेली नाही आहे. त्याच्यामध्ये जर चुका कुणाच्याही इथं असणाऱ्या कुणाच्याही असतील तर त्या चुकांच्या संदर्भातली त्यांची किंमत मोजावी लागेल. जर चुकाच नसतील, नुसतेच आरोप असतील तर त्या आरोपामध्ये कुठल्याही प्रकारचं तथ्य नाही. आता मध्ये तुम्हाला आठवत असेल पारनेर कारखान्याच्याबद्दल पण एवढे काही आरोप, त्याच्यात पवार साहेबांचा दुरान्वय पण संबंध नाही, अजित पवारांचा दुरान्वय पण संबंध नाही. तो कारखाना आमचे माजी खासदार नानासाहेब नवलेंनी रीतसर भाजप शिवसेनेचं सरकार असताना त्यांनी विक्री केलेला, त्यांच्या कारकिर्दीत विक्री झालेला कारखाना. पण एकच गोष्ट अतिशय 50 वेळा सांगितली ते ग्लोबल नीती ती खरी वाटायला लागती, त्यातला तो प्रकार आहे. वास्तविक त्याच्यात तर पुढं काय निघालं तुम्ही बघा. आधी काय सांगितलं, आता पारनेरला असं आहे, पारनेरला तसं आहे. फक्त एकच झालं, सुरुवातीच्या काळामध्ये त्यांनी दौरा आखला असताना त्यावेळेस त्यांना स्थानबद्ध पोलीस विभागाने केलं, मुंबईमध्ये काही गरज नव्हती. कायद्याने नियमाने बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेप्रमाणे संविधानाप्रमाणे कुणालाही कुठेही जाण्याचा अधिकार आहे. ती सहकारी तत्वावरची कारखानदारी असेल तर तिथं ते सगळ्यांनाच तिथं जाण्याची मुभा असते, पत्रकारांनाही असते. खाजगी जर असेल तर त्याच्या संदर्भातले नियम वेगवेगळे आहेत. त्याच्यामुळं त्याच्यात काय होतं, एक असं वातावरण केलं जातं की इथं फार काहीतरी वेगळं वेडेवाकडं चाललेलं आहे. आणि तुम्ही बघा ना, त्याच्यामध्ये कारखाने काही ठराविक वर्गानेच घेतलेत का, भारतीय जनता पक्षाने पण कारखाने घेतलेले, तेही कारखाने त्यांच्या नेत्यांचे बरेच कारखाने बंद आहेत, त्याच्या संदर्भातला उच्चार पण केला जात नाही. आत्ता भाजपमध्ये जाणारे काही नेते त्या पक्षात नसताना त्यांच्याही विरोधामध्ये भूमिका घेतली होती, पण आता त्यांच्या पक्षात गेल्यावर त्याच्याबद्दल त्यांचे नेते, त्यांचे माजी खासदार काही बोलायला तयार नाही. हे समजायला जनता काही दुधखोळी नाही आहे. नवी मुंबई आवाज आता लोणावळा मावळ मध्ये. प्रेक्षकांच्या आशीर्वादाने नवी मुंबई उरण पनवेल नंतर आता लोणावळा मावळ पर्यंत पोहोचले नवी मुंबई आवाज. लोणावळा मावळ प्रांतातील घडामोडी आता नवी मुंबई आवाज वर पाहता येणार. नवी मुंबई पनवेल उरण आणि आता लोणावळ्यातही नंबर 1 चॅनल नवी मुंबई आवाज चॅनल. नवी मुंबई आवाज चॅनल आपण पाहू शकता डेन एरॉन केबल चॅनल नंबर 192, डेन सुप्रीम चॅनल नंबर 819, GTPL चॅनल नंबर 783 आणि BR केबल्स वर चॅनल नंबर 255, BSN लोणावळा चॅनल नंबर 890. नवी मुंबई आवाज, आपली आवाज.